नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज मी चाललो आहे मुंब्रा देवीच्या मंदिरामध्ये. डोंबिवलीपासून मी जिथे राहतो तिथून खूप जवळच आहे, दोन स्टेशन आहेत फक्त लोकल, म्हणजे ट्रेनने आपण जाऊ तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो. म्हणजे एक मंदिर ते असं थोडंसं डोंगरावरती, एक छोटासा ट्रेक पण होईल आपला असा माझा विचार होता आणि देवीचं दर्शन पण होईल. आणि माझी पण 3-4 वर्षापासून इच्छा होती की मला मुंब्रा देवीच्या मंदिरामध्ये जायचं, कारण ट्रेनमधून जाताना जो व्ह्यू दिसतो वरती मंदिराचा की असं वाटतं आपण तिथे जावं. सो आज माझी इच्छा ती मी 3-4 वर्षाने पूर्ण करतोय. तर चला आपण निघूया, तुम्हाला दाखवतो की मुंब्रा स्टेशनपासून कसं जायचं वरती आपण देवीला जातो ते. चला आपण जाऊया. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मुंब्रा देवीच्या इथे आणि मी ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला ट्रेक मुंब्रा स्टेशनला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक समोर गेट दिसेल. कोणीही कोणालाही विचारलं ते तरी तुम्हाला ते सांगतील की मुंब्रा देवीला कसं जायचं. एक छोटीशी कमान आहे यायला, जो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल, तिथून तुम्हाला सरळ वरती यायचं आहे आणि तिथून स्टेअर्सच चालू होतात, तर तुम्ही त्या स्टेअर्सपासून वरती येऊ शकता. सो मी थोडासा ट्रेक तर स्टार्ट केलेला आहे, आता ट्रेकच बोलू शकतो आपण, पण इथे सुनियोजित व्यवस्थित पायऱ्या आहेत, तुम्ही चढू शकता. तुम्हाला दोन रूट आहेत, एक तर तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता आणि बाईकने पण येऊ शकता. जर तुम्ही नवी मुंबईतून येता या ठाणेमधून येताय तुम्ही, तर मुंब्रा स्टेशनच्या इथे तुम्ही गाडी पार्क करून तिथे पण येऊ शकता आणि इधर ट्रेनने पण येऊ शकता. तर दोन्ही पण रूट आहेत तुम्हाला यायला. तर आपण आत्ताच जस्ट देवीची आरती चालू होती, सो आता आपण जाऊया वरती. ऑलरेडी उशीर झालेला आहे, चला जाऊया. मित्रांनो, आपला अर्धा रस्ता तर कवर झाला आहे, पण उन्हामुळं एवढा त्रास होतो आहे जाम की सांगू नाही शकत तुम्हाला. कंटिन्यू मी थांबतो आहे दर 5 मिनिटाने. हा अर्ध्या तासात केला पाहिजे, पण मला आता जवळजवळ 40 मिनटं झालेत, म्हणजे मी भरपूर वेळ थांबलो मी खाली. पण अर्ध्यामध्ये पोचल्यानंतर इथे पाठीमागे खूप छान दिसतं आहे, कम्प्लीट मुंब्रा दिवा इथून दिसत आहे अर्ध्या रस्त्यातून. वरती गेल्यावरती अजून दिसेल, इथेच मंदिर आहे देवी, इथेवरतीच मंदिर आहे. 10 मिनटात पोचू आपण, आता जाऊया पुढे. चला तर मित्रांनो, आपला ट्रेक, म्हणजे ट्रेक नाही होतात, आपण देवीच्या दर्शनाला आलो होतो मुंब्रामध्ये. सो आपला दर्शन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. सो मी तुम्हाला यायचं कसं हे तर सांगितलं, पण कधी यायचं हे नाही सांगितलं, तर म्हणजे मला पण नव्हतं माहीत. सो मी इन्क्वायरी केली आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी मला आतमध्ये शूटिंग नाही करून दिली, त्यांनी सांगितलं परमिशन नाही आहे कोणालाच फोटो काढण्यासाठी. तरी पण मी एक गपचूप व्हिडिओ तुमच्यासाठी काढला, जो तुम्ही बघितलाच असेल.
सर्वात महत्त्वाचं यायचं कधी, सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता देवीची आरती असते. त्या दोन टायमामध्ये तुम्ही येऊ शकता. आणि देवीची यात्रा असते 9 रात्रीचे 9 दिवस आणि महाशिवरात्री या दिवशी देवीची यात्रा असते मोठी. त्या दिवशी तुम्ही मुंब्राच्या देवीच्या दर्शनाला येऊ शकता. सो या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो आपण आता चाललो परतीच्या मार्गाला, तर आता आपण निघूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.